आणि आताबाद नेविस्तराने धुळेच्या दिशेने मजूर घेऊन येणारा पिकअप वाहनाचा अचानक टायर फुटल्यानं यामुळे पिकअप वाहन उलटल्यानं अपघात झाला आहे. यात ते 2 ते 3 मजूर जागीच मृत्यू झाले असून पिकअप वाहनात उरलेले 30 ते 35 मजूर जखमी झाले आहेत. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिंदखेडा तालुक्यातील गव्हाणे फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. अपघातानंतर महामार्गावरून वावरणाऱ्या अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली. प्रचंड आक्रोश यावेळी झालेला होता. जखमी आणि मृतांना पिकअप वाहनाच्या बाहेर काढण्यात आलं. नरडाणा आणि सोनगीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळे बराच वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. आज नरडाण्याच्या इकडे जे ॲक्सिडेंट झालेलं आहे ते मजुरांचं गाडीचं ॲक्सिडेंट झालेलं आहे. ते ॲक्सिडेंट अचानक मला फोन आले आणि माहीत पडलं की पडासनेरकडचे मजूर आहे असं मला माहीत पडलं आणि 10-11 एक्सपायर झाले. अजर पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, धुळे.